युक्रेन मध्ये बेलारूस मध्ये चर्चा होणार असल्याचा दावा रशियन माध्यमांनी केलेला आहे। युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी बेलारूस मध्ये चर्चा करण्यास नकार दिला, मात्र आता युक्रेनचं शिष्टमंडळ बेलारूसला पोहोचल्याचा दावा रशियाने केलेला आहे। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी नाटो देशांना गंभीर इशारा दिलाय। न्यूक्लियर डिटरन्स फोर्सेसला अलर्ट राहण्याच्या सूचना रशियाने दिलेल्या आहेत। नाटो देशांकडून येणारी विधान पाहता रशियाने हा पवित्रा घेतलाय। रशियाने केलेल्या आक्रमणाविरोधात युक्रेनने मोठं पाऊल उचललंय। युक्रेनने रशियाच्या विरोधात आपला अर्ज आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये सादर केलाय। आम्ही रशियाला त्वरित लष्करी कारवाई थांबवण्याचे आदेश देण्याची विनंती करतो आणि पुढील आठवड्यामध्ये या प्रकरणी सुनावणी सुरू होण्याची अपेक्षा करतो, असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी एका ट्विटमध्ये लिहिलं आहे। युक्रेनची राजधानी कीव नंतर दुसरं सर्वात मोठं शहर असलेल्या खार्किववर रशियानं हल्ला चढवलाय। रशियन सैन्यानं स्फोट घडून खार्किव मधील गॅस पाईपलाईन उद्ध्वस्त केली। गॅस पाईपलाईन उद्ध्वस्त झाल्यानं शहरामध्ये धुराचे मोठमोठे लोट पाहायला मिळाले आणि या आगीमध्ये अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय। खार्किवमध्ये दोन्ही सैन्यांकडून एकमेकांवर तुफान गोळीबार सुरू आहे। रस्त्यांवर या देशांचं सैन्य गोळीबार करताना दिसतंय, त्यामुळे या शहरातील अनेक भागांमध्ये भीतीचं वातावरण आहे। युक्रेनमध्ये रशियन सैन्याकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार केला जातोय। सलग चौथ्या दिवशी रशियन सैन्य युक्रेनमधल्या शहर हे उद्ध्वस्त करतायत। रशियाने युक्रेनची राजधानी कीव मध्ये रात्री बॉम्ब हल्ले केले। कीव मध्ये मोठ्या प्रमाणात या बॉम्ब हल्ल्यांचा आवाज ऐकू आला। रशियन सैन्याकडून राजधानी कीव मध्ये हल्ले सुरूच आहेत। कीव शहरामध्ये रशियाने मिसाईलला हल्ले केले। रात्रीच्या या मिसाईल हल्ल्याची दृश्य समोर आली आहे। रशियन सैन्याच्या हल्ल्यांची आणखीन काही दृश्य समोर आली आहेत। कीव मधील इमारतींचं या मिसाईल हल्ल्यांमुळे मोठं नुकसान झालंय। रशियन सैन्याच्या हल्ल्याला युक्रेन सैन्याकडून सुद्धा प्रत्युत्तर दिलं जात आहे। युक्रेन सैन्यानं रशियाचं हेलिकॉप्टर फाडल्याचं समोर आलंय। रशियन सैन्याचे टँक युक्रेनच्या शहरांमध्ये शिरताय, दरम्यान यावेळेला रशियन सैन्याकडून गोळीबारही करण्यात आलाय। द्वे स्टुकी पका विजो त्रेती पौजीत सोल्दाते। रशिया युक्रेन युद्धाचा आता चौथा दिवस आहे। सतत सुरू असलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये प्रत्येक जण आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी पाठवत आहेत आणि अशाच एका कुटुंबाचा व्हिडिओ समोर आलाय। यात वडील आपल्या संपूर्ण कुटुंबाला भेटतात, यावेळेला त्यांच्या मुलीच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले। तिसरं महायुद्ध रोखण्यासाठी रशियावर आर्थिक निर्बंध गरजेचा असल्याचं मोठं विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केलंय। तिसरं महायुद्ध किंवा रशियावर निर्बंध असे दोनच पर्याय आहेत, असंही बायडन यांनी म्हटलंय। रशियानं युक्रेन विरोधात पुकारलेल्या युद्धामध्ये आता इतर देशांची जनता देखील होरपळतीय। रशियाच्या हल्ल्यामध्ये ग्रीसच्या 10 नागरिकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त हाती आलंय। अमेरिकेच्या कंपन्यांनी रशियावर विविध स्तरातून कारवाई सुरू केली आहे। यूट्यूब या अमेरिकन कंपनीनं रशियाचे काही चॅनल्स ब्लॉक केलेत। हे चॅनल यूट्यूबवर विविध जाहिरातींच्या माध्यमातून डॉलरमध्ये पैसे कमावत होते। यामध्ये रशियन टीव्ही सारख्या चॅनलचाही समावेश आहे। पुतीन यांचे सहकारी रमजान कादिरोव यांचं इंस्टाग्राम अकाउंट ब्लॉक करण्यात आलंय। मेटा कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून कारवाई करण्यात येते। त्यांनी कीव मधील लष्करी इमारत ताब्यात घेतल्याचं पोस्ट केलं होतं। युक्रेनचा माजी टेनिसपटू सेर्गी स्टॅकोव्सी हा देखील देशाच्या राखीव सैन्यामध्ये भरती झालेला आहे। लष्करी अनुभव नसताना सुद्धा तो युद्धभूमीवर उतरलेला आहे। जपानचे अरब पती हिरोशी मिकितानी यांनी युक्रेनच्या मदतीसाठी 8.7 मिलियन डॉलर देण्याचा निर्णय घेतलाय। तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना एक भावपूर्ण पत्रही लिहिलंय।
युक्रेनचे नागरिक आणि नेतेही रशियाचा सामना करण्यासाठी शस्त्र उचलताना दिसतायत. युक्रेनच्या खासदार किरा रुडिक यांचा एक फोटो व्हायरल होतोय ज्यामध्ये त्या बंदूक हातामध्ये धरताना दिसतायत. रशियन सैन्यानं कीव गाठलं तर आम्ही त्यांच्याशी खंबीरपणे मुकाबला करू आणि प्रत्युत्तर देऊ असं रुडिक यांनी सांगितलंय. रशिया युक्रेन युद्धाचा थेट परिणाम भारतामधल्या स्टील उत्पादनावर झालाय. बांधकामासाठी अत्यावश्यक असलेल्या स्टीलच्या दरामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. साहजिकच यामुळे बांधकामाचा खर्च देखील वाढणार आहे. युक्रेन रशिया युद्धाचा परिणाम भारतावर होणार आहे. या युद्धामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढणार असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी म्हटलंय. तसंच या संदर्भात केंद्रीय मंत्रालय स्तरावर उपाययोजना केल्या जात असल्याचंही त्यांनी म्हटलंय. युक्रेन रशिया युद्धावर पंतप्रधान मोदींनी उच्चस्तरीय बैठक बोलावलेली आहे. पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेश दौरा अर्धवट सोडत दिल्लीला रवाना झालेले आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी युक्रेनला मदतीचा हात दिलाय. युक्रेनकडून विनंती केल्यानंतर एलन मस्क यांनी युक्रेनमध्ये इंटरनेट सेवा द्यायला सुरुवात केली आहे. मस्क यांच्या कंपनीनं 50 स्टारलिंक उपग्रह प्रक्षेपित केलेले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी रशियन लष्कराचे आभार मानलेत. युक्रेनमध्ये तैनात असलेल्या स्पेशल फोर्सेसकडून लष्करी कारवाई केली जाते आणि त्याबाबत पुतीन यांनी त्यांचे आभार मानले. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.